शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. कॉंग्रॅच्युलेशन वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होतं ना साथीला, सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक आयसीयू. किशोर वयीन आणि विवाह पूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 98 50 20 00 17. नमस्कार, मी मानसी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत. पाहुयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबात मध्ये. छत्रपती शिवाजी महाराज यांनी 18 पगड जातींना एकत्र करून स्वराज्याची स्थापना केली. त्यांनी दीनदलितांच्या उत्थानाचे काम केले. त्यांचे विचार समाजाला दिशादर्शक व प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी केले. महापालिकेच्या वतीने शिवराज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. डॉ. पंकज जावळे म्हणाले की मनपाच्या आवारात उभा करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शहराच्या वैभवात भर घालत आहे. आपण सर्वजण मिळून त्यांना अभिप्रेत असलेले भारत घडवू, असं ते म्हणाले. रिक्षा चालकांच्या दंडाची रक्कम रद्द करण्याच्या मागणीसाठी रिक्षा चालकासह खासदार निलेश लंके व आमदार संग्रामभाई जगताप यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या दिला. परिवहन विभागाने 50 रुपये रोज दंडाची रक्कम तातडीने रद्द करण्याची एकमुखी मागणी करण्यात आली. रिक्षा चालकांची आर्थिक लूट थांबवावी व इतर मागण्यांसाठी शहरातील जिल्हा ऑटो रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. संघटनेचे अध्यक्ष अविनाश घुले यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं. रिक्षा चालकांच्या मोर्चामध्ये खासदार निलेश लंके, आमदार संग्राम जगताप यांच्यासह रिक्षा चालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहरासह उपनगरातून रात्रीच्या वेळी दुचाकीवरून रॅली काढत 30 ते 40 जणांनी काठ्या, काचेच्या बाटल्या फेकत प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी गुरुवारी तिघांना अटक केली. बजरंग दलाचे कुणाल भंडारी, उत्कर्ष गीते आणि निखिल धंगेकर अशी अटक झालेल्यांची नावे असून इतर आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. रामवाडी येथे 2 गटात झालेल्या हाणामारीनंतर 30 ते 40 जण दुचाकीवरून आले. त्यांच्या हातात लाकडी दांडके, काचेच्या बाटल्या, तलवारी होत्या. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी तपास करत तिघांना अटक केली. दरम्यान दिल्ली गेटकडून आलेल्या 30 ते 40 जणांनी नीलक्रांती चौकातील धार्मिक स्थळांवर दगडफेक केल्याच्या घटना मंगळवारी रात्री घडली असून याबाबत स्वतंत्र गुन्हा तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. याशिवाय सावेडी उपनगरातील बजरंग शाळेजवळ असलेल्या बेकरीत काम करणाऱ्या परप्रांतीय कामगारांवर प्राणघातक हल्ला झाला आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून यात जखमी झालेल्या तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेचा तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. सावेडी परिसरातील मिस्किन मळा व सिव्हिल हडको जवळ असणाऱ्या सय्यद हाजी अहमद तकिया ट्रस्टचा सिव्हिल हडको परिसरात मोकळा भूखंड आहे. या जागेबाबत अहमदनगर महापालिका व ट्रस्ट यांच्यामध्ये न्यायालयात वाद सुरू आहे. असे असताना या भूखंडावर महापालिकेच्या परवानगीशिवाय मोठमोठे शेड उभे करून ते भाड्याने देण्यात आले आहे. हे अतिक्रमण हटवण्यात यावे अशी मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीने आयुक्तांकडे करण्यात आली आहे. घरी एकटीच असलेल्या अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना बुधवारी घडली. या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी रात्री दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी मुलगी बुधवारी घरी एकटीच होती, त्यावेळी तिला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले. शहराची खबरबात मध्ये इथेच थांबूया, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर.